नमस्कार मित्रांनो, आस्था संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या बदलणाऱ्या जीवनशैलीचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होत असतो। आजकालच्या तरुण व शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामागचे कारण म्हणजे तणाव, नैराश्य, तसेच आहारात होणारे बदल इत्यादी। यावर उत्तम पर्याय म्हणून प्रत्येकजण विविध रंगाचा वापर करून तात्पुरते केस काळे करतात, परंतु हे रासायनिक रंग नेहमी केसांना लावल्यामुळे केस निस्तेज होत जातात आणि म्हणूनच आज आपण केसांना नुकसान न पोहोचवता केस कायमस्वरूपी काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब या लाल बटणाला क्लिक करा व जवळच असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, बघूया ती उपाय कोणते ते। पहिला उपाय मित्रांनो, पहिल्या उपायासाठी आपल्याला नारळाचे तेल आणि कढीपत्त्याचे मुठभर पाणी लागणार आहे। 3-4 चमचे नारळाचे तेल घ्या, त्यामध्ये मुठभर कढीपत्त्याचे पाने टाका, त्यानंतर हे मिश्रण गरम करा। कढीपत्त्याची पानं काळी होईपर्यंत हे मिश्रण तापवून घ्या। नंतर हे मिश्रण गॅसवरून खाली उतरून थंड होऊ द्या आणि मग हे थंड तेल आंघोळ करायच्या 10 मिनिटं आधी डोक्याला लावून डोक्याची मालिश करा। या उपायामुळे तुमचे पांढरे झालेले केस नक्की काळे होण्यास मदत होईल। मित्रांनो, दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला दही आणि आवळा पावडर या दोन वस्तूंची गरज लागणार आहे। हा उपाय करण्याची पद्धत एकदम सोपी आहे। एका कढईमध्ये 1 लिटर पाणी घ्या, त्यामध्ये 50 ग्रॅम आवळा पावडर टाका आणि रात्रभर तसेच भिजत ठेवा। सकाळी कढईमधील आवळा पावडर पाण्यास मंद गॅसवर शिजवण्यास ठेवा आणि तोपर्यंत उकळू द्या जोपर्यंत कढईमधले पाणी अर्धे होत नाही। पाणी अर्धे होईल तेव्हा त्यास थंड होण्यासाठी ठेवा। थंड झाल्यावर हे पाणी एखाद्या भांड्यात काढा आणि त्यामध्ये 200 ते 250 ग्रॅम दही मिक्स करा आणि याची एक छान पेस्ट बनवून घ्या। नंतर ही पेस्ट ब्रशच्या मदतीने आपल्या केसांना आणि केसांच्या मुळाला लावा। हे मिश्रण केसावर 1 तास लावून ठेवा। 1 तासानंतर केस शॅम्पूने धुवून घ्या। हा उपाय केल्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच फरक दिसण्यास सुरू होईल। हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा। या उपायामुळे तुमचे पांढरे झालेले केस नक्की काळे होतील व त्याचबरोबर लांबही होतील। हे उपाय व हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।